सांग काय नातं आहे तुमच्यात? सांग ना काय नातं आहे तुमच्यात? मी सांगतो बाबा काय नातं आहे ते. बाहेर वा मिस्टर सरंजामे, हा आमच्या घरचा मामला आहे. बाहेरचे कोणी यात पडायची गरज नाही. बाबा एकदा ऐकता का मला काय म्हणायचंय? बाबा 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 प्लीज असं करू नका, दार बंद करू नका. हे बघा, तुम्ही असं दार बंद केलं तर आपल्यात बोलणंच होणार नाही काही. तुम्ही परत जा विक्रांत साहेब, मला काही बोलायची इच्छा नाहीये. बाबा मला माहिती जे झालंय ते खूप चुकीचं झालंय आणि त्यासाठीच तुमची माफी मागायला आलोय. प्लीज दार उघडा, त्याशिवाय कशी माफी मागू मी? काही गरज नाही त्याची. बाबा प्लीज दार उघडा. बाबा बाबा प्लीज असं करू नका. प्लीज दार उघडा, तुम्ही माझं ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला खरं काय ते कळणारच नाही. बाबा बाबा निदान एकदा तरी ऐकून घ्या ना सर, काय म्हणतात ते? काय खरं काय ते कळलंय म्हणावं आम्हाला. आता मला आणखीन काही ऐकायची इच्छा नाही. बाबा प्लीज दार उघडा. बाबा नाहीतर काय कराल? काय कराल? इथूनही उचलून देणार मला? अरे हे माझं घर आहे, माझं घर. इथं माझ्या अंगाला हात लावून दाखवा, बघतो कोण कसं हात लावत आहे ते. बाबा मी कुठलीही जोर जबरदस्ती करायला आलो नाहीये, मला फक्त तुमच्याशी बोलायचंय. बाबा नाही उघडणार, मेलो तरी दार नाही उघडणार. आणि हा 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 तुमचा श्रीमंतीचा जो काही रुबाब आहे ना, तो आम्हाला नाही दाखवायचा. अरे गरीबाला ही किंमत असते हे लक्षात ठेवा. बाबा हे बघा, तुमचा राग मला कळतोय. एक संधी द्या प्लीज. प्लीज दार उघडा, मला तुमची माफी मागायची. बाबा पुष्पा अगं त्यांना सांग, माफी मागणाऱ्यांनी ऑर्डर सोडायची नसते म्हणावं. अहो विक्रांत सर, जाओ इथून, वाद नकोय. आधीच सगळीकडे खूप पसरलंय, याचा मनस्ताप होतोय मला. आई जे सगळीकडे पसरलंय ते सत्य नाहीये, तो एक मोठा गैरसमज आहे आणि तोच तर मला दूर करायचा. त्यासाठी बाबांना खरं काय ते सांगण्याची संधी मला मिळाल नको का? अहो पण यांना नाही बोलायचंय तुमच्याशी. का ऐकत नाही आहात तुम्ही? त्यांना त्रास होतोय. आई हे बघा, माझी चूक मला मान्य आहे आणि त्यासाठी बाबांची मला माफी मागायची आहे आणि कितीही वेळ इथे थांबायची माझी तयारी आहे. ठीक आहे, मी इथेच थांबतोय. बाबा आपण त्यांना साधं घरातही घेतलं नाही, पाणीही विचारलं नाही आपण त्यांना. आपण असं कधी करतो का कोणाबरोबर? इशा अशी बाग कडीला हात लावायचा नाही. बाबा पण आई तू तरी झेंडे 25 वेळा फोन केला असेल तुम्ही, बास ना आता. तुम्ही एकदा ट्राय करा महाराज. त्यांनी मेसेज केलाय ना, मग काय फायदा आहे ट्राय करून? आय एम ओके एवढाच मेसेज आहे, त्यांना काय करणार आहे? झेंडे आय एम ऑल्सो वरिड, पण त्यांनी सांगितलंय की ते फोन करणार आहेत. हा लिहिलंय तसं मेसेज मध्ये. पण ते नेमके आता कुठे गेले असतील? कुठे जाणार? ते भिकारड्या निमकरला मनवायला गेले असणार. फालतूचा युग होता निमकरला, एक नंबरचा माजोरडा आहे तो. सो दॅट इज गुड फॉर अस.
गुड गुड काय मायराजी ते सर तिकडे त्यांना मनवायला जातात ना हे मला अजिबात आवडत नाही. चेंडे पण निमकरांमुळे हे लग्न होणार नाही ही गोष्ट मला जास्त आवडते. तुम्ही काहीतरी बोलताय तुम्ही. चेंडे मला सांगा जर का निमकर सरांच्या आयुष्यात कायमचे निघून गेले तर ते तुम्हाला आवडणार नाहीये का. हे प्रकरण जर जास्त ताणलं गेलं तर निमकर ह्या लग्नाला नाही म्हणणार आहेत. सो हा प्रॉब्लेम इज सॉल्व्ह. मायराजी तुम्ही सरांपेक्षा त्या निमकरवर का जास्त विश्वास ठेवताय. म्हणजे सर सगळ्यांपेक्षा नेहमी 10 पावलं पुढे असतात. तुम्ही त्यांना असं अंडर एस्टिमेट करू नका. जर निमकर हटून बसला ना तर सर त्याला असे सोडून देतील असं वाटतं तुम्हाला. सर त्याच्यापेक्षा जास्त हटून बसणार. सरांनी एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर ते साध्य करणारच. मग त्यासाठी काहीही करायला लागलं ना तरी 72. केव्हापासून हा इथंच उभा आहे. संध्याकाळपासून मी बघतोय ना. अहो पण आता रात्र झाली ना घरी जायला पाहिजे त्याने. हो ना. घरदार आहे का नाही त्याला. हा माणूस आहे ना पक्का वेडा झाले याच्या माग. हे कसलं प्रेम. एकदम बरोबर बोलताय तू. अहो पैशाच्या पुढे ना या पोरी वय विसरतात बघा. अहो चाळीतल्या पोरी बंगल्याची स्वप्न बघताय. अहो पण याला पण कळायला पाहिजे ना याला लाजबीज काय आहे की नाही. जाऊ द्या. अहो कोण विचारणार आहे आपल्याला इथे. अहो पण असं फुकटचा तमाशा बघायचा का आपण चाळीत. बाबा बाबा 12 वाजले तो. झोप आता उशीर झाला. पण बाबा सर संध्याकाळपासून बाहेर उभे आहेत. मी त्यांना तसं उभं राहायला सांगितलेलं नाहीये. त्यांनी खुशाल निघून जावं. बाबा बाबा असं नका ना करू. एकदा दार उघडा ते किती वेळ असे बाहेर उभे राहतील. आणि काय करू. बाबा बोला त्यांच्याशी. चला झोप आली ना अंथरुणा टाकून देतो. आई आई सांग ना बाबांना प्लीज एकदा सांग ना. नेमकं बाबा बाबा सरांना त्रास होईल रात्रभर बाहेर. बाबा बाबा आई
ईशा जो बता साहब दूध तुम्ही हे साहब तो आधीपासूनच उभी आहे तिथे या तुम्ही पुष्पा हा आले काय हे विक्रांत सर आत नेऊन ठेव जा काय चाललंय तुमचं हे माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून मी इथे उभा आहे बाबा बाबा आता तरी बोला आता तरी माफ करा तू गप्प बस यांचं हे प्रायश्चित्त म्हणजे आपल्यासाठी शाप आहे ईशा शाप आता चाळीतली तोंड अजून वाजायला लागतील सगळ्यांनी बघितलंय हे इथे असे उभे आहेत ते बरं दिसतं का हे पण बाबा सरांनी तर त्यांची चूक कबूल केली आहे ना त्यांनी चूक केलेलीच नाहीये अहो मग का देत आहे त्यांना ही शिक्षा त्यांनी चूक नाही त्यापेक्षाही भयंकर केलंय विश्वासघात केलाय यांनी आपला विश्वासघात अरे किती विश्वासानं पाठवलं होतं मी ईशाला यांच्या ऑफिसमध्ये वाटलं होतं यांना ईशाविषयी खरंच आस्था आहे तिच्या चांगल्या भविष्यासाठी ते तिला संधी देत आहेत याच विश्वासावर मी माझ्या मनात नसतानाही ईशाला बेंगलोरला पाठवली यांच्यावरच्या याच विश्वासावर मी यांना कुटुंबातला एक सदस्य मानलं त्याच फळ काय मिळालं ही बदनामी माझ्या मुलीची बदनामी यांचा वरचा विश्वास काडकन मोडलाय माझा अरे माझ्या मुलीचा गैरफायदा घेताना यांना बाबा एक मिनिट थांबा पुढचं काही बोलाल त्याच्या आधीच थांबवतो नाहीतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल ईशा आणि माझ्यामध्ये काय नातं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे
पण त्याआधीच आमच्यातल्या पवित्र नात्याला तुम्ही हिडीस आणि बिभत्स रूप देऊ नका. आमच्या दोघांच्या नकळत आमच्यामध्ये एक नातं तयार झालं बाबा. विश्वासाचं, काळजीचं आणि या अनामिक नात्यातूनच प्रेम निर्माण झालं बाबा. हो, माझं ईशावर आणि ईशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे बाबा. प्रेम? अहो काय बोलताय? अहो तुमचं प्रेम आहे बाबा आणि प्रेम कोणाच्यातही येऊ शकतं. त्याला कुठलंच बंधन आणि त्याला लॉजिक लागत नाही. ती एक भावना तुमच्या मनामध्ये तयार होते आणि त्याला तुम्ही बांध नाही घालू शकत. असेल, पण ते जर का समाजाच्या नियमांच्या चौकटीत बसत नसेल तर आम्ही त्याला प्रेम नाही व्यभिचार म्हणतो. व्यभिचार? प्रेम प्रेम असं ओरडायला लाज वाटत नाही तुम्हाला सरंजामे? नेमकं? अरे तोंड वर करून सांगतायत हे मला माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून. लाज नाही वाटत ह्यांना? नाही वाटत लाज, नाही वाटत लाज बाबा. तीच लाज वाटत होती म्हणूनच प्रेमासारखी निखळ भावना सुद्धा मी लपून ठेवली होती. नव्हती माझ्यात हिंमत हे प्रेम बोलून दाखवण्याची, मान्य करण्याची. पण आज मी तुमच्या समोर हे कबूल करतोय, अख्ख्या जगासमोर हे मान्य करतोय. कारण एकच, तुमची मुलगी ईशा तिनेच मला ही हिंमत दिली. जे खरेपणाने मान्य केलं जातं तेच तर प्रेम असतं ना बाबा. तो व्यभिचार कसा होईल? आमचं प्रेम आम्ही खुलेपणाने जाहीर करतोय बाबा. त्याने काय होईल? तुमच्यातल्या वयातलं अंतर कमी होईल, तुमच्या माझ्यातली परिस्थितीची दरी कमी होईल. तुम्ही कुठे, आम्ही कुठे, कोणत्याच बाबतीत आपली बरोबरी नाही होऊ शकत. त्याने काय फरक पडतोय बाबा? तुम्हाला फरक पडत नसेल हो, पण मला पडतो. माझ्या समोर हजारो प्रश्न उभे राहतात, हजारो शंका येतात माझ्या मनात, त्याची उत्तर कोण देईल? सांगून तर बघा बाबा, तुमच्या मनात जे जे काही आहे ना ते सगळं सांगा मला. सरंजामे अहो तुम्ही श्रीमंत, पण म्हणतात ना चोराची भीती श्रीमंतांनाच. इथं हजारो माणसं आहेत तुमच्या जीवावर उठलेली तुमच्या आजूबाजूला. अरे जिथं तुम्हीच सुरक्षित नाही तिथं माझी मुलगी काय सुरक्षित राहणार आहे? आणि गरीबाघरची मुलगी इतक्या श्रीमंताच्या घरी स्वीकारली जाईल का? 20 वर्षाचं अंतर आहे तुमच्या दोघात. 20 वर्ष थोडं एक आहे. अरे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल? ज्या समाजात आपण राहतो ना त्याचे नियम पाळतो, नवे नवे पाळावेच लागतात. पुढं मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना कशी सांभाळाल? तुमची प्रकृती तरी कुठे खणखणीत आहे? गोळ्या औषधे घेताना तब्येतीसाठी? अहो माझी मुलगी तुम्हाला नवरा म्हणून तिच्या वयाच्या मुला मुलींमध्ये घेऊन गेली तर कसं वाटेल तुम्हाला? आणि तिला सुद्धा, त्यांचं वय वेगळं, त्यांचे विषय वेगळे, एकटे पडाल तुम्ही. आणि वयात एवढं मोठं अंतर असूनही लग्न लावून दिलं म्हणून लोक माझ्या तोंडात शेण घालतील. पैशासाठी मुलीला विकली असं म्हणतील, तेव्हा काय करू मी, कुठे जाऊ? हे 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 सगळे प्रश्न आहेत माझ्या मनात. आहेत? याची उत्तर आहे तुमच्याकडे सरंजामे? मी तुमच्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तुमच्या मनात आलेली प्रत्येक शंका योग्य आहे बाबा, मला मान्य आहे. बाबा देवाला सुद्धा लोकाभावात चुकला नाहीये. मी तर साधा माणूस आहे बाबा, मी याला अपवाद कसा असेल? मी हे समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देईन. देवाने माणसाला एक फार मोठी गोष्ट दिली बाबा, आणि ती म्हणजे प्रेम, जे ईशाकडून मला मिळालंय.
आणि त्या प्रेमासाठी कुठलीही परीक्षा द्यायला मी तयार आहे. बाबा मी तुम्हाला परत सांगतो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन, तुमचा होकार मिळवेन आणि मगच तुमच्या मुलीला लग्नाची मागणी घालाल. बाबा मी तुम्हाला परत सांगतो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन.